अखिल जगत स्वामी साप सदा शिव वल्लारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्ति दाता जय दुरी गणाधीशित आदि रुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंड। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ मे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल तुला पार्वती विषयी एवढी खात्री वाटते की ती तुला सर्व काही सांगेल? मला खरं तर राग यायला हवा तिचा, कारण तिचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे। तिला एक पुत्र आहे, त्याचे तुम्ही पिता आहात। माझ्यापेक्षा तुमच्यावर कोणी इतकं प्रेम कसं करू शकतं असं मला वाटायचं, पण का कुणास ठाऊ पार्वती मला खूप जवळची वाटते। तिच्याविषयी उगाच खूप प्रेम वाटतं मला। ती समोर आली तर तिला कडकडून मिठी मारावी असं वाटतं। तिच्या कुशीत शिरून खूप बोलावं असं वाटतं मला तिच्याशी। तुमच्या डोळ्यात अश्रू, असं काय बोलले मी? काय बोललीस हे तुला कळणार नाही माळसा। आज पहिल्यांदा मी कैलासाचा प्रतिध्वनी ऐकला। तुझी इच्छा पूर्ण होवो। म्हणजे तुला न सांगता एक भी काम करता येत नाही बघ। म्हणजे म्हणजे आता महाराज इच्छा। अगं म्हणजे मी पहिल्यांदा वाड्यावर एवढी मोठी पूजा करणार आहे, तेव्हा त्याला काय हवं काय नग बघाय नग बाय। अगं ते तर मी करणारच होते। जेवणाचं बघायचं हाय, वाडा सजवायचा हाय, ते मी कर। पण आत्ताच्या आत्ता तू माझं एक काम कर म्हणजे झालं। कोणतं? म्हणजे मला असं वाटतंय का ह्या पूजेसाठी मी समध्या बायका माणसासनी बोलवावं। आता आलं धरणं गावातल्या बायका माणसासनी मी साधा हळदी कुंकवाला बी बोलवलं नाही गं, आणि कोणी आलं बी नाही। आता म्हाळसाताईसनी आवतान द्यायला मी गडावर गेले तेव्हा मला असं वाटलं की मी समध्या बायकासनी बोलवावं। आता तुला काय झालं विचार कराय। अगं तसं नाही बानू, पर समध्यासनी बोलवायचं म्हणजे आजा काय म्हणल? अगं त्यो काय बी म्हणणार नाही, आणि समधे हात येणार म्हणून एवढं घाबराय काय झालं? म्या हाय तू हायस, आणि वाटलं तर बा हाय रंगा हाय, आपण समधे मिळून हे वाडा सजू। चालल, कुणासनी काय बी वाटलं तरी चालल, पर
तुला बरं वाटत आहे ना ते मोप आहे बघ. मग जा आणि गावातल्या समद्या बायकासनी बोल. अना लक्ष्मी देवीसनी भी अवतान दे बर का नाही सर. या वाड्यावर आलेत तेव्हा त्याच आल्या होत्या की त्यासनी कसं इसरण्या त्यांचा बी तुझ्यावर लय जीव आहे. मी लागलीच जाते आणि त्यासनी अवतान देते आणि गावातल्या समद्या बायकासनी अवतान दे. हा म्हण जमल तसं येऊन जा काय. बर झालं तुम्ही भेटलात ते. अहो पर तुम्ही हात काय करतायस अन एकले झालाच. बानाई नाही संग तिचा सांगावा द्या आले हाय म्या. बानाईंच सांगावा कुणास नी. बानू वरत करणार हाय वाड्यावर तेव्हा तिनं समद्या बायकासनी पूजेला बोलवलं आहे. वय वय ठाव आहे त्या सकाळच्या आल्या होत्या कळलं. म्हाळसा देवीसनी अवतन द्या बर. म्हाळसा देवी लय रागावलेत म्हण असल असल. आता मला बानून धाडलं आहे समजा बायकासनी अवतान द्याया म्हणून आले आहे मी राजवाड्यामंदी. बरं मला एक सांगाल का लक्ष्मी देवी कुठं भेटत्याल वो. तुम्ही असं करा हातनं निघा आणि उजव्या अंगाला सरळ गेलात की अंतपुर आहे तत सेवक असतील त्यासनी विचारा. अहो ततच परधानजी आणि लक्ष्मी देवीचं कक्ष आहे बघा. बरं येते म्या. अहो मोप काम पडली आहेत अजून. येते बरं का म्या. ए आजा आजा. अरे कुठं रंग्या. ए आजा. अरे बाबा तुला काय ठावाय का. मला समज ठावाय काय झालंय ते. हा बानू म्हाळसा देवीसनी अवतान द्यायला गेली आणि म्हाळसा देवीनी बानूच काय बी ऐकलं नाही. समज ठावाय मला. तू कसा आडोडा करू नकस. तुझं वागणं न्यारच आहे गड्या. मला एक सांग बानूला नसती काम करायला सांगितली होती कोणी. ए रंग्या बानू देवाची बायको आता आणि ती देवाचं व्रत करती. या अगोदर मला हे पटलं की बानून म्हाळसा देवीसनी जाऊन अवतान देन पण नंतरच्या ते मला पटलं बघ. हाय का आता तू आता असं म्हणल्यावर समजा झालं आता. अरे बानू चुकली असं नाही म्हणत मी. आपण तो इशा आता नग राहिलं राहिलं. येऊ का जी. मी आत येऊ का जी. हवा आहे का तुला. अगं काय करतेस. तुम्ही मोठ्या हायती म्हणल्यावर नमस्कार करावा म्हणलं. म्हणजे ना तू बानूची खूप जवळची सखी आहेस तू हो ना. होय परंतु काय ग आज तू इथे कशी आणि कोणाला शोधते आहेस. अहो तुम्हासनी झुडकत आले बघा म्या. तुमचा कक्ष आहे असं कळलं आणि हत आले. पर हे कवा भी बघितलं नाही म्हणून वाहन तिसरून गेले बघा म्या. ह्या अंगाला यायची सवय नाही ना आम्हासनी. म्हाळसा देवींची अटच आहे तशी. त्यामुळेच बानूला या वाड्यात प्रवेश नाही. आणि ती येत नाही म्हणल्यावर म्या तरी कशी येणार सांगा की. मग आज अशी अचानक कशी आलीस. अचानक नाही देवी बानूनच धाडलं मला. तुम्हास मी अवतान द्याया. महाराजांनी बानूला एक वरद सांगितलं आहे त्यासाठी समद्यासनी अवतान द्याय सांगितलं आहे तिनं मला.
सकाळी घडलेला प्रकार कळला आहे मला. भयजी देवंगाळ झालं बघा, पण आमच्या बानूसनी मी काय कळत नाही. उगा महासाईसनी नाही आवडत ना तर कशा पाहिजे तसंच करावं, आपलं वरच करावं. पर नाही, महाराजांनी सांगितलं म्हणून ती अवतान द्याया हत आली होती. पर ते असू द्या, तुम्ही नक्की यायचं बर का? तुम्ही आलात तर बांगलालाही बरं वाटेल. हो मी नक्की ये, सांग बानूला. होय येते मी. आजा मला याक सांग, कसलं वरित आहे रही? नाही म्हजी बानू पार महासदेवीसने अवतान द्यायला गेली, म्हजी साध सुध वरत नाही. अरे ते हरतालिकेच व्रत आहे बघ, ते महादेवासाठी पार्वती देवीने केलं होत. पार्वती देवी म्हणजे मोठं वरत आहे म्हण की ए आरपर बानू कशा पाय करते ही समज. अरे होय होय जरा दम खा की. मी तुला किती बी समजवलं ना तरी तुझ्या डोसकत काय घुसणार नाही बघ. आणि एखादा तुला समजवायला आला तर त्याच डोसक फिरेल काय? तुला काय कळतंय रे? काय कळतंय मला? समज ध्यानात येतंय माझ्या, हे काय चाललंय, कशा पायी चाललंय? बानून किती बी काय बी केलं तरी म्हासदेवीच्या अगोदर तिला समजा आठवणार आहे वय. ती पार सरगातीच्या घरात राहून आली तरी तिला काय आठवलं नाही, आता तिच्या हाताला काय लागणार आहे? लक्ष्मीदेवी तुम्ही कुठे निघाला होता का? मी तुम्हालाच भेटायला येणार होते, या ना. माझ्याकडे काही काम होतं का? गडावर सकाळी जे काही घडलं ते तुमच्या कानावर आलं असेलच, त्या संदर्भात बोलायचे होते. बानूने तुम्हाला तिच्या घरी पूजेसाठी आमंत्रण दिलं आहे याची चर्चा सर्वत्र आहे. आता तुम्ही काय निर्णय घेता याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, काहीही झालं तरी मी तिच्याकडे जाणार नाही. मी हे योग्यच करते आहे ना देवी? ते मी कसं सांगणार, हा सर्वस्वी तुमचाच निर्णय आहे. खर तर मला वाटलं होतं की मगाशी तुम्ही बानूकडेच जायला निघाला आहात की काय. लक्ष्मीदेवी मी स्वप्नातही असा विचार कधी करणार नाही हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे, पण तुम्ही इथे का आला होतात हे विचारायचं राहूनच गेलं. तुम्हाला काही काम होतं का माझ्याकडे? मी तुम्हाला हे सांगायला आले की बानूने जसे तुम्हाला आमंत्रण दिले आहे तसेच तिने मंजी करवी मला देखील आमंत्रण दिले. आणि केवळ मलाच नाही तर गावातल्या सगळ्या स्त्रियांना या व्रतासाठी येण्याचं आमंत्रण आहे. ज्यांना शक्य होईल त्या जातीलही. देवी तुम्ही देखील जाणार आहात? हो मी देखील जाणार आहे. खर तर मी तुम्हाला हेच सांगायला आले होते. गेल्या वेळेस मी बानूकडे गेले तेव्हा तुम्ही माझ्याशी अबोला धरला होता, म्हणून या वेळेस मी स्वतःहून तुम्हाला हे सारं काही सांगायला आले. तुम्ही न जाण्याचं कारणच नाही, मी तुमच्यावर रागवले नाही, पण एक मात्र नक्की की मी तिच्याकडे जाणार नाही आणि माझ्या या मतावर मी ठाम आहे. म्या मंजी ठाऊक आहे, पण तू अशी इथे? अव्वा अवतान द्याया आले होते म्या, आमंत्रण बानूच्या पूजेच. हो ना वय ना, अव बानूच आणि देवांचं लगीन झाल्या तर ना पहिल्यांदाच अशी मोठी पूजा होणार आहे बानूकडं.
त्याचंच आवतान दे आया आले आहे म्या. बानूला गडावर याला मज्जाऊ केला आहे म्हणून तू आली आहेस का? वय आता जे आहे ते आहे, आपण तरी काय करणार? पर म्हणून आवतान द्यायचं नाही असं कसं चालल? तेव्हा मी आले. आत्ताच लक्ष्मी देवीसनी सांगावा देऊन आले आहे. गडावरच्या समद्या बायका माणसासनी बोलवलं हाय. बरीच मोठी पूजा आहे वाटत. वय तुम्ही बी या जी. मला पूजेच आमंत्रण? मी पण जी. अव देवांचंच कार्य आहे, नाही म्हणू नकसा. या वाईज आमच्या घरला बानूच्या वाड्यावर. बर मी येती, तुम्ही नक्की यायचं बर का? येते मी. बानू आली सोय. दिलस नव्हतं समजेसनी आवतान? वय गडावर जाऊन आले, गावात जाऊन आले, समजेसनी सांगितलं बघ. आणि लक्ष्मी देवीसनी दिलस नव्हतं आवतान? नाही ते राहिलंच बघ. म्हणजे एक सांगितलेलं काम धड करता येत नाही तुला. आणि आता हसतेस कसली? अगं तू आण बघ कसं पडलं आहे. अगं असं काय करतेस बानू? त्यासनी इसरण व्हाय म्या. दिलं त्यासनी आवतान. काय म्हणल्या ग? येते म्हणल्या. म्हाळसा म्हाळसा लतिका म्हाळसा तुला शोधत होते मी. तू अशी घाबरलेली का दिसते आहेस? मला बानूने तिच्याकडे पूजेसाठी येण्याचे आमंत्रण दिले आहे. तू नाही म्हणून सांगितलंस ना तिला? मी काहीच बोलले नाही. म्हाळसा मला असं वाटतंय की मी देखील तिथे जावं. जा तूही जा, सगळ्या जणी जा. असं वागताना तुझ्या मनात एकदाही माझा विचार आला नाही लतिका? मला हे ठाऊक नाही का तू त्या बानूचा किती रागराग करतेस ते. पण आज त्या मंजीने मला बानूचा निरोप दिला आणि का कोणाच ठाऊक माझ्या मनात आलं मी तिथे जायला हवं. मला या विषयावर काही बोलायचं नाही. तुला जे योग्य वाटेल ते तू कर लतिका. म्हाळसा मला एकटीला सोड. मला एकांत हवा आहे. या बानूने गडावरील सर्वांनाच तिच्या घरी त्या हरतालिका व्रताच्या पूजेसाठी आमंत्रण दिले आहे. माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया तिच्याकडे जाणार आहेत. तिने लक्ष्मीदेवींना आमंत्रण दिले इथवर मी समजू शकते. पण लतिकाला देखील तिने आमंत्रण दिले. सर्वांनाच बोलवले आहे तिने. काय विचार असेल असं करण्यामागे तिचा? न्याय एक वरत करणार. तेव्हा समद्या बायकासनी वाड्यावर बोलवल्या. तुम्हासनी बोलवाया म्या स्वतः आल्या. हातालिकेचं वरत मनातली इच्छा पुरी व्हावी म्हणून दिलं. मी अशी अस्वस्थ का होते आहे? का मला या साऱ्याचा त्रास होतो आहे? मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना? म्हाळसा आसगडावर एवढी शांतता का आहे? कारण सर्वजण खाली गेले आहेत बानूवाड्यात तिने केलेल्या व्रताच्या पूजेसाठी. बानून एखादे व्रत केले तर त्याचा तुला का राग यावा? तू 16 सोमवाराचे व्रत करत आहेस, त्याचा बानूला कधीच राग आला नाही. येणारही कसा? त्या व्रतापेक्षा अधिक मुलाचे व्रत
तुमच्या सांगण्यावरून नारद मुनीने तिला दिले आहे. भाषा मी तुला याआधी सांगितलं आहे की कोणतेही व्रत छोटे अथवा मोठे नसते. मग हरतालिकेच्या व्रताबद्दल तुम्ही मला का नाही सांगितले? ते व्रत मी देखील केले असते. सर्वप्रथम हे व्रत पार्वतीने केले होते हे मला कळलं आहे. मग तुला हेही कळले असेल की ते व्रत करताना तिच्या सोबत तिची सखी देखील होती. म्हणून मी काय त्या बानूकडे तिच्या व्रताला सहाय्य करायला जावे असे वाटते तुम्हाला? तू काय करावं हा तुझा आणि सर्वस्वी तुझाच निर्णय आहे. तुम्ही माझे आणि बाबांचे आराध्य आहात, आमचे पती देखील आहात. मी काय करावे असे तुम्हाला वाटते?